हॅलो मंडळी, नमस्कार. आज 2 डिसेंबर आणि खूप उत्साहाचा दिवस वाटतोय आज, कारण एका एनर्जेटिक स्टारच्या इव्हेंटला मी जाते आहे. अर्थात रणवीर सिंग सर्कस या फिल्मचं ट्रेलर लॉन्च आहे, आणखीन बऱ्याच गोष्टी आहे. आज काहीतरी वेगळं कपड्यांमध्ये पण मी ट्राय केलं आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटोजच्या माध्यमातून दाखवेल. सो मला कॅब मिळत नव्हती, ऑटो बुक केली आहे आणि मी निघते आहे अंधेरी इन्फिनिटीसाठी. आणि बघूयात आजचा व्लॉग पुढे कसा जातो आहे ते. अंधेरी इन्फिनिटी PVR मी पोहोचले आहे. अर्थात मी जे सांगत होते तुम्हाला, लॉन्च, बिगेस्ट लॉन्च आहे सर्कस फिल्मचं ट्रेलर लॉन्च आहे आणि मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. खूप छान अरेंजमेंट्स केलेली आहे. मी इथे बसली आहे आता येऊन थिएटर जिकडे प्रिव्ह्यू करणार आहे ट्रेलर, आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सगळं दाखवते अरेंजमेंट. खाली पण खूप छान अरेंजमेंट केलेली आहे आणि खूप सजवलं आहे, म्हणजे सर्कसची जी एंट्री असते त्या पद्धतीने रेड कार्पेट बनवलं आहे. सो तोही मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. चला ज्यादा बोलेंगे नहीं, नहीं। दिखाएंगे बड़ी बात है. मेरा फ्री में नहीं था, तू अपना देख. नहीं 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 ओके अभी हम लोग ज्यादा टाइम वेस्ट नहीं करते अनिल भैया. आई विल शो ऑफ बट फैंटास्टिक ट्रेलर. बट आपका एक्सपीरियंस कैसा था अनिल भैया? ये फुल ऑन कॉमेडी आपको हमेशा से करनी थी, आप कह रहे थे. आपको हंसाने के लिए हमने हंसते हंसते हमारी फैमिली ने ये फिल्म बनाई. आप भी देखना अपनी फैमिली के साथ. फॉरगेट ऑल योर वरीज, टेंशन दूर कर देने वाला आइटम है. दिसंबर का महीना है, फैमिली को लेके जाओ और खुश हो जाओ, लाइट हो जाओ एकदम. मैंने स्टारकास्ट के साथ रील शूट
attributed premium Bharati Vega Siddhartha All the best. पण एक आहे बालभारती मधले गाणं आहे जे या ट्रेलर नंतर असं वाटतं आम्हा सगळ्यांना जगाने म्हणावे जबरदस्त. सो मंडळी हे बघताय तुम्ही हे असं सगळं ह्यूज रेड कार्पेट केलंय यांनी. सर्कस फिल्मचा ट्रेलर लॉन्च आणि इथे अशी छान अरेंजमेंट केलेली आहे आणि याच रेड कार्पेटवर सर्कस ही जी फिल्म आहे त्याची सगळी स्टारकास्ट आली होती अंधेरी इन्फिनिटी मॉल PVR मध्ये. आणि ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर मला कुठेतरी होप्स होते की आज रणवीरशी भेट होते की नाही, पण यस सरप्राईज इज की मी रणवीरला भेटली आज, त्याच्याशी बोलली आहे, मी त्याला किती अडॉर करते, किती तो मला इन्स्पायर करतो. सर्कसचा ट्रेलर किती एनर्जेटिक आहे याच्याबद्दल बोलले आणि त्याचा व्हिडिओही इकडे शेअर करते. पण यस खूप छान वाटलं आणि ही एनर्जी मी सकाळी घरातून निघाली तेव्हापासून फील केली. आजचा हा व्लॉग दिवसभरचा व्लॉग असेल आणि या दिवसभरात काय काय होणार आहे. मी सिद्धार्थ जाधवला पण भेटली आहे. सिद्धार्थ जाधवची महत्त्वाची भूमिका आहे सर्कसमध्ये. आणि सिद्धूची आणखी एक मराठी फिल्म आहे बालभारती. सो बालभारतीचा प्रीमियर शोला मी जाणार आहे जिथे सिद्धार्थने इन्व्हाईट केलं आहे. सो बालभारती पण बघूयात, पुन्हा सिद्धूला भेटूयात तिकडे आणि आज मजा करूयात. आज खूप एनर्जेटिक दिवस आहे, आज स्पेशल आहे. सी सो ही सगळी स्टारकास्ट बघताय ना मागे तुम्ही पोस्टरमध्ये, हे सगळे लोक आज स्टेजवर आले. म्हणजे कॉमेडीचे जे मास्टर्स किंग आहेत, म्हणजे लेजंड आहेत, ते सगळे होते. जॅकलीन होती, पूजा हेगडे होते, रोहित शेट्टी असतील, जॉनी लिव्हर असतील, सिद्धार्थ जाधव होता आणि रणवीरने जो लॉन्च सोहळ्यात कमाल आणली, धमाल आणली, ती एक लक्षवेधी होती. आणि आय एम सुपर एक्सायटेड की फिल्म आता कशी असणार आहे. ट्रेलर जो आहे तो खूप इलेक्ट्रिफाईंग एनर्जी आपण म्हणतो ती त्याच्यात जाणवली आहे. सो बघूया ट्रेलर नंतर आता फिल्मला काय रिस्पॉन्स मिळतो आहे. आत्ता मी थोडी रेस्ट करेल, कुठेतरी काहीतरी खाईल, मला प्रचंड भूक लागली आहे, कॉफी पिएन किंवा काही आणि त्यानंतर बघूयात आपण प्रीमियरला भेटूयात बालभारतीच्या. बाकीची इतर कामं संपवलेली आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बालभारती या चित्रपटाचा प्रीमियर आपण सिद्धूशी बोललो, त्याने इन्व्हाईट केलेलं आहे आपल्याला. सो आपण थेट आता बालभारतीच्या प्रीमियरसाठी जुहू PVR मध्ये आली आहे. Thank you.
इट्स 2 o'clock इन द नाईट. आजचा दिवस खूप छान गेला, खूप चांगला गेला. आणि वेट, सो व्हॉट अ ग्रेट डे. आज खूप छान गोष्टी झाल्या, खूप एनर्जेटिक दिवस गेला. वेदर इट इज रणवीर सिंग किंवा सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधवचे 2 इव्हेंट म्हणूयात आपण. सर्कस ट्रेलर लॉन्च, बालभारतीचं प्रीमियर. याशिवाय दोन्ही इव्हेंटला खूप छान कलाकारांना भेटले, काही फ्रेंड्सला भेटले. आणि इट वॉज अ ग्रेट डे. वाव, मला वाटतं आजचा दिवस छान गेला, उद्याचा दिवसही छान जाईल, तुमचाही दिवस छान जाऊ दे. आणि आता मी घरी जाऊन झोपणार आहे. सो गुड नाईट एव्हरीवन.